आता सोलापूर ते पुण्याचा प्रवास अगदी सुपर फास्ट होणार असून अवघ्या 2 तासात सोलापूरहून पुण्याला पोहोचणं शक्य होणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर पुणे मेट्रो सुरू करण्याबाबतचे संकेत पुण्याच्या एका कार्यक्रमात दिले आहेत. राज्यातील रेल्वेच्या ब्रॉडगेजवर मेट्रो सुरू करण्याबाबत केंद्र सरकार विचाराधीन आहे. त्यात प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर, पुणे सोलापूर, पुणे बारामती, पुणे अहमदनगर आणि पुणे लोणावळा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन केंद्र सरकारनं ठेवलं आहे. केंद्र सरकार 100 मेट्रो विकत घेणार असून सर्वच मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न भविष्यात होणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी करून डिझेल आणि पेट्रोलमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होणार असल्याचंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. दक्षिणेतला म्हणजे आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ. याचा उत्तरेतला म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड. हा सगळा ट्रॅफिक मुंबईहून पुण्याला येतो. आम्ही असं ठरवलं आहे की सुरतलाच तो ट्रॅफिक थांबवू आणि सुरतपासून अहमदनगर, अहमदनगरवरून सुरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरवरून त्याला पलीकडे सोलापूर आणि सोलापूरवरून हा जो आहे अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नूल, चेन्नई असा रस्ता आहे. ह्या रस्त्याची लांबी जी आहे ती सध्या 1567 किलोमीटर राहणार आहे आणि त्यामुळे ह्या रस्त्यामध्ये वैशिष्ट्य आहे आणि हा 1270 किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये हा महत्त्वाचा असा कॉरिडॉर आहे. याच्यावर 40,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहे आणि ज्यामुळे मुंबई आणि पुण्याचं हा सगळा ट्रॅफिक जर कमी झाला तर मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या सगळ्या भागातला बराचसा ट्रॅफिक जो दक्षिणेतला आहे तो नक्कीच याच्यातून कमी होईल आणि याच्यातून पोल्युशन पण कमी होईल.